बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घोसला येथे आठ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी केतन काजे यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सोयगाव तालुक्यातील घोसला गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असे आश्वासन दिले यावेळी बोलत असताना त्यांनी अधिक मास आणि श्रावण मास याचे महत्व जाणून महादेव मंदिर पूजनासाठी जात असणाऱ्या भाविकांसाठी बस स्टॉप चौफुलीवरती लवकरच लाईटची व्यवस्था करून देणार असेही आश्वासन दिले या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे कन्नड तालुका प्रमुख केतन काजे माजी सभापती चंद्रकांत अर्जुन पाटील लहुजी शक्ती सेना जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश कांबळे ग्रामपंचायत सदस्य सोनू तडवी ज्ञानेश्वर युवरे भरत महाराज भाऊसाहेब भालेराव सरजेराव पवार उत्तम पाटील युवराज मातेरे लक्ष्मण गवांडे भगवान बावस्कर रवींद्र गवांडे चंद्रकांत वाघ अमोल बोरसे ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने हजेरी होती ज्ञानेश्वर पाटील एम सी न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर